हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपला गुरुवार आणि आज आहे गुरु पुष्य नक्षत्र योग. तर मनात माझ्या होतं की काहीतरी आज छान वेगळी पूजा करूया स्वामींची. तर स्वामींचं जे जुनं आसन आहे ना, सध्या माझ्याकडे जे आहे तर ते आता जरा खराब झालंय, कारण लाकडी आहे आणि त्याच्या बाजूला जे मोरपीस आहे ते पण जरा सध्या खराब झाले. तर दिवाळी निमित्ताने आपण जसं घरातल्या इतर सगळ्या गोष्टी किंवा इतर सगळ्या वस्तू जशा छान छान करतोय, तर तसंच म्हटलं स्वामींचा जे हे आसन आहे ना, हे सुद्धा थोडंसं छान असं नवीन करूया, थोडंसं रिपेअर करूया. आणि तोवर हे छोटं आसन आहे ते मी तिथे अंतरणार आहे. गुरु पुष्य नक्षत्र योग म्हणजे काय? तर जेव्हा बृहस्पती ग्रह हा पुष्य नक्षत्रात असतो ना, तर तेव्हा गुरु पुष्य नक्षत्र योग येतो. आणि हा जो दिवस आहे हा कशासाठी शुभ मानला जातो? तर आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी, आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी, संपत्ती जमा करण्यासाठी, तसंच समृद्धीसाठी हा योग खूप प्रभावी मानला जातो. नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आहे आपला स्वामी महाराजांचा गुरुवार आणि त्यातल्या त्यात आज आहे गुरु पुष्यामृत योग आणि कालाष्टमी सुद्धा आहे. तर गुरु पुष्यामृत योग म्हणजे नक्की काय? खूप जणांना प्रश्न पडत असेल. तर जेव्हा आपला जो बृहस्पती ग्रह आहे किंवा गुरु ग्रह आहे, हा जेव्हा पुष्य नक्षत्रात येतो ना, तेव्हा गुरु पुष्यामृत योग म्हटला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये हा योग असतो. काही गृहिणी काय करतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या दिवशी ना खूप शुभ मानलं जातं, जसं आपण अक्षय तृतीया म्हणा किंवा असे जे मुहूर्त असतात शुभ मुहूर्त, तर त्यातल्या त्यात गुरु पुष्यामृत योग हा सुद्धा शुभ मुहूर्तांमध्येच मानला जातो. त्याचा जो काळ असतो, त्या काळामध्ये आपण काही खरेदी केली चांगली किंवा आपण एखाद्या नवीन काहीतरी उपक्रमाला सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये आपल्याला भरभराट होत असते किंवा समृद्धी येत असते, तुमचं ज्ञान वाढत असतं. आणि या दरम्यान जर तुम्ही तुमच्या गुरूंसाठी जी सेवा करताना, ती सेवा सुद्धा खूप 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 प्रभावी ठरत असते आपल्यासाठी. तर म्हणून बरेच जण बऱ्याच वेळेला म्हणतात ना की ताई खूप काही करत असतो पण तरी पण त्यातून काही मार्ग मिळत नाही किंवा यश मिळत नाही, असे जे दिवस असतात ना, या दिवशी तुम्ही तुमची सेवा करा. खूप साऱ्या सेवा नाही, फक्त तुम्ही तुमच्या गुरूंचं अगदी मनाच्या, म्हणजे म्हणतात ना अगदी तळापासून आर्ततेने जेव्हा तुम्ही गुरूंसाठी प्रार्थना करता, गुरूंकडे प्रार्थना करता आणि गुरूंचं नामस्मरण करता, त्यांची आठवण करता, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तर तेव्हा गुरु नक्कीच या दिवशी आपल्या, म्हणजे इतर दिवशी ते खुश असतातच, पण या दिवशी जसं म्हटलं की नक्षत्र, जसं आपण मग म्हणतो की एखादा व्यक्ती एखाद्या नक्षत्रावर त्याचा जन्म होतो, तर मग तो शुभ असतो अशुभ असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी नक्षत्रांच्या संबंधित असतात. तर तसंच हे आहे, हे जे नक्षत्र असतं हे खूपच शुभ आणि प्रभावी मानलं जातं. तर म्हणून या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता, तुम्ही खूप काहीतरी चांगलं काम, चांगल्या कामाची सुरुवात करू शकता. तसंच तुम्ही म्हणजे आता हे मी जसं मी सांगितलं की सेवा, बऱ्याचशा ज्या आपल्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, जे नित्य सेवाचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या काही सेवा किंवा सगळे काही श्लोक, मंत्र, स्तोत्र, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही करू शकता.
आणखीन या गोष्टींमध्ये आजचे जे स्वामींची तयारी तुम्हाला दिसते तर ती छान अशा निळ्या शार रंगामध्ये आज स्वामींनी तयारी केली आहे. तर माहित नाही मी जेव्हा वस्त्र काढायला गेली तेव्हा हेच वस्त्र माझ्या हाताला लागलं आणि म्हटलं स्वामींना आज निळा रंग घालण्याची इच्छा आहे आणि खूप 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 सुंदर दिसत आहेत स्वामी. हे जे वस्त्र पाठवलंय तर हे ममताताईने पाठवलंय, बरोडाच्या ममताताई आहेत त्या, आणि त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि अशी छान पूजा आज स्वामींनी आपल्याकडून करून घेतली आहे. तर आता दिवाळी येते आणि दिवाळीसाठी काय काय नवीन नवीन गोष्टी लागतायत तर त्या मी तुमच्यासोबत प्रत्येक काही ना काही व्हिडिओमध्ये शेअर करते. त्यानंतर हे जे दिवे आहेत हे ताईंनी विचारले होते की ताई हे दिवे तू कुठून घेतलेस, तर हे पाण्याचे दिवे असतात याच्यामध्ये. या दिव्यांमध्ये नाही बघा अशा प्रकारचे हे दिवे आहेत, ते ह्या दिव्यांमध्ये जेव्हा पाणी टाकलं जातं ना तर दिवे आपोआप ते प्रज्वलित होत असतात. तर असे हे दिवे हे मी मिशोवरून मागवले होते. मिशोवरती खूप काही ऑफर होत्या आणि म्हणजे बरेच चांगले स्वस्तात पडले तर म्हणून मी ते मागवले होते. की माहित नाही पण मला ते आता किती वेळ जळतात किंवा काय, पण मला चांगले वाटले तर म्हणून मी ते मागवले आणि छान आहेत, क्वालिटी वगैरे चांगली आहे. त्याची लिंक सुद्धा पाहिजे असेल तर मी देईन तुम्हाला ज्यांना हवी असेल त्यांना. तर आजचा असा हा दिवा पण जो तुपाचा आहे, इतर वेळी ना खरं सांगते माझ्या तुपाच्या दिव्यामध्ये अशी अशी जी फुलवात दिसते वरती तर ती कधी येत नाही अशी, आणि आज दिव्यामध्ये बघा अशी एक छान हे आलेली आहे, फुलवात आलेली आहे. तर असो स्वामींपर्यंत ती सेवा पोचावी हीच नेहमी म्हणजे इच्छा असते माझी तरी. आणि आधी खूप म्हणजे आधीचे जे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये गुरु पुष्यामृत योग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल की ही सेवा करा किंवा हे करा ते करा. पण एक जी गोष्ट मला मनापासून जी पटायला लागली आहे, जी कळायला लागली आहे ती म्हणजे की अशा शुभ मुहूर्ताच्या वेळेला ना खरं सांगू तर आपल्यासाठी आपण नेहमीच करत असतो पण दुसऱ्यासाठी तुम्ही जेव्हा कराल ना ते आणखीन जास्त फलद्रूप ठरेल. जसं आता दिवाळी येते आपली, तर दिवाळीमध्ये आपण आपल्या घरातल्यांसाठी किंवा आपल्यासाठी खूप काय काय बनवत असतो, करत असतो, बऱ्याच गोष्टी करत असतो. पण एक गोष्ट नक्की करा, जर तुम्हाला आवडलं तर हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला आवडला तर नक्की करा की तुमच्या जवळपास किंवा तुमच्या ओळखीच्या कुठे काही संस्था असतील किंवा काय असेल तर ते नक्की तुम्ही दान धर्म करा. आजच्या दिवशी सुद्धा आजचा जो हा गुरु पुष्यामृत योग आहे या दिवशी आपण स्वतः काही खरेदी करण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही दान करा. त्याचं जे दानाचं जे महत्त्व आहे ना ते तर अनन्य साधारण आहे आणि त्याची जी म्हणजे आपल्या आयुष्यात जो त्याचा प्रभाव पडणार आहे ना तो खूप 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 वेगळा. काही गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नसतात किंवा कळत नसतात किंवा लगेचच त्याचा रिझल्ट आपल्याला येत नसतो. तर आपल्याला कसं आहे की लगेचच चमत्कार झाला तर आपण त्याला नमस्कार करतो, म्हणजे तर आपल्याला वाटतं की अरे हा देव आहे, म्हणजे आपण जे करतोय ते लगेच देवापर्यंत पोहोचतंय आणि देव त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स करतायत असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्येक गोष्ट जी चांगली गोष्ट असते ना तिला नेहमी वेळ लागतो, चांगल्या गोष्टींना. वाईट गोष्टी लगेच होतात, चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. तर म्हणून ह्या गोष्टी जरी तुम्हाला दिसल्या नाहीत की बाबा हे केल्यानंतर आपलं चांगलं होतंय, वाईट होतंय, काहीही होतंय, पण एक तुमच्या मनाच्या समाधानासाठी बघा. कोणासाठी आपण नेहमी असं काहीतरी चांगल्या मनाने केलं ना आपल्या मनाला खूप छान असं समाधान मिळतं, खूप छान पॉझिटिव्हिटी मिळते. तर म्हणून आजच्या या गुरु पुष्यामृत योगाला सुद्धा तुम्ही दान करा, त्याचं खूप 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 अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आणि खूप छान खुश खबर तुमच्यासाठी, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांनीच मला विश केलं समोरून. तर आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर्स आलेले आहेत, कालच झाले आणि आज आहे आपला गुरुवार. मी जसं म्हटलं ना की मला खूप साऱ्या ज्या चांगल्या म्हणजे बातम्या आहेत ना त्या या गुरुवारीच मिळतात आणि ही त्यांचीच कृपा आहे की काहीही न मागता ते जेव्हा समोरून प्रत्येक गोष्ट देत असतात ना तर तीच असते ती गुरुकृपा. आणि आपण जर मागत राहिलो त्यांच्याकडे सारखं तर त्या आपल्या सेवेला ना खरं तर काहीच अर्थ नसतो. ते त्यांना बरोबर समजतं, ते ब्रह्मांड नायक आहेत किंवा ते देव आहेत, तर त्यांना कळणार नाही का की तुमच्या मनात काय चाललेलं आहे. तर आपण फक्त करत राहायचं, आपण आपल्या सेवा करत राहायच्या, आपण आपलं काम आपलं कर्म करत राहायचं, त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. पण कुठल्याही कर्माचं फळ हे मिळतंच मिळतं.
म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि तसंच माझं पण काम मी चालू ठेवलंय. त्यात काही चांगलं होत असेल, काही चुकीचं होत असेल, पण तुम्ही नेहमी माझ्या सोबत असता आणि हे तुमच्या सर्वांचे सुद्धा आशीर्वाद आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे की ही गोष्ट होते. तर म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर्स हो किंवा पुढे 2 मिलियन हो किंवा 200 मिलियन हो, कितीही हो, पण मी स्वामींकडे नेहमी हीच प्रार्थना करते की स्वामी माझं मन किंवा मी जशी आता आहे ना मी तशीच तेव्हाही राहू. माझ्या मनात कधीच अहंकाराचा किंवा गर्वाचा कधीच म्हणतात ना की लवलेश सुद्धा माझ्या मनामध्ये येऊ नको द्या. जशी मी आता आहे तशीच मी तेव्हा राहू. आणि मीही माझ्या मनाला नेहमी ही गोष्ट नेहमी सांगत असते की कितीही पुढे गेलो तरी आपले पाय हे नेहमी जमिनीवर असले पाहिजे आणि जे मी आता करते जशी मी आता आहे तशीच मी तेव्हा सुद्धा असले पाहिजे. तर असं आजच्या या गुरुपुरुषामृत च्या दिवशी, योगाच्या दिवशी छान अशी बातमी मिळाली आणि तुमच्या सर्वांना सुद्धा त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि तुम्ही जसं प्रेम देताय, जसे तुमचे आशीर्वाद मला मिळतायत, तर असेच तुमचं प्रेम आणि असेच तुमचे आशीर्वाद नेहमी सदैव माझ्या पाठीशी असू द्या. आणि माझा सुद्धा हाच नेहमी प्रयत्न असेल की जितक्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल. ज्या ताईंचा फराळाचा व्हिडिओ केला होता, तर ज्यांनी ज्यांनी मागवला असेल ना फराळ, मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला फराळ ताईंचा. कारण मी सांगते माझ्याकडून, पण तुम्हाला पण त्या गोष्टी खरंच आवडतात का हे पण मला जेव्हा कळतं ना तेव्हा मला खूप भारी वाटतं. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. दिवाळीच्या रिलेटेड आणखीन बऱ्याच काही काही गोष्टी येणार आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी खूप साऱ्या लेडीज विचारतात, तर तीही एक गोष्ट आहे, तर मी सांगणार नाहीये, पण येईल तुम्हाला 1-2 दिवसात त्याचाही व्हिडिओ आणि ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल दिवाळीसाठी. तर असंच काही काही छोट्या मोठ्या गोष्टी मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. दिवाळीच्या बाबतीत बरेच जण विचारत आहेत की ताई जी महालक्ष्मी लक्ष्मी मातेची जी पूजा आहे म्हणजे दिवाळीची, तर ती कधी करायची आहे. तर जसं मी काही वाचलंय ऐकलंय तर त्याच्या हिशोबाने 31 तारखेला अमावस्या चालू होते आणि 1 तारखेला अमावस्या संपते, संध्याकाळी संपते. पण असं म्हणतायत की 1 तारखेलाच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचंय, 31 तारखेला नाही करायचंय. म्हणजे जसं ग्रंथांमध्ये किंवा काय दिलेलं असतं तर त्याच्यानुसार तिथीनुसार आपल्याला 1 तारखेला लक्ष्मीपूजन करायचंय. तर जसे जसे छान छान सण येतील तशी तशी माहिती पण मिळेल, तशा तशा पूजाही तुम्हाला दिसतील. आणि मागच्या वर्षीचे बरेचसे सगळे व्हिडिओ आहेत की वसुबारसची पूजा कशी करायची, धनत्रयोदशीची पूजा कशी करायची, लक्ष्मीपूजनचे आपले व्हिडिओज आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथे बघून म्हणजे बघू शकता की पूजा कशा मांडायच्या आहेत, कशा पूजा करायच्या आहेत. तर म्हणून मी त्या दिवशी म्हणजे त्या सणांच्या आधीच मी त्या पूजा तुम्हाला करून दाखवत नाहीये, कारण त्याच्या आधीचे व्हिडिओ आहेत. जसे जसे ते सण येतील किंवा जसे तसे दिवस येतील तर त्या त्या पूजा तुमच्या समोर येतील. तर आजची जी ही आपली पूजा आहे ना स्वामींची, स्वामींनी खरंच खूप छान करून घेतली आणि खूप 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 स्वामी खूप सुंदर दिसतात. तर असो असा आजचा व्हिडिओ होता, तर छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आता दिवाळीसाठी काही डोनेशन्स करायचे असतील किंवा काही द्यायचं असेल, तर मी एक संस्था आहे, माझ्या ओळखीची संस्था आहे जी डोंबिवलीची आहे, जे खूप 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 छान काम करतात, हेल्पिंग हँड म्हणून संस्था आहे. तर दिवाळीसाठी खुशियो की होम डिलिव्हरी म्हणून असं त्यांचं एक टॅगलाईन आहे आणि त्याच्या थ्रू ते खूप छान काम करतात. अगदी फुलाची पाकळी, तुम्हाला असं वाटत असेल की ताई आम्ही काय देऊ शकतो, आमची परिस्थिती नाही आहे, पण आपल्याकडे काही नसताना सुद्धा जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देण्याचा विचारही करतो ना, ती सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये बघा पॉझिटिव्हिटी नक्की घेऊन येईल. तर म्हणून थोडं का होईना आपण नक्कीच कॉन्ट्रीब्युट करू शकतो. तर ते खूप गरीब आदिवासी पाड्यांमध्ये जिथे लोकांना अगदी अक्षरशः काहीच मिळत नाही अशा ठिकाणी जाऊन ते स्वतः त्या गोष्टी पुरवतात. तर म्हणून मी त्यांचा नंबर किंवा त्यांचे डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्यांची इच्छा असेल तुम्ही नक्कीच दिवाळीसाठी म्हणा, जसं आपली दिवाळी छान होते ना तशी दुसऱ्यांची दिवाळी सुद्धा छान व्हायला पाहिजे, हाच एक त्याच्यामागे हेतू ठेवायचा. आणि छान काहीतरी त्यांना आपण देऊ शकतो, त्यांची सुद्धा दिवाळी छान करू शकतो.
तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही स्वतः सुद्धा पर्सनली जाऊ शकता आणि देऊ शकता असंही आहे त्यांच्यामध्ये. तर नक्कीच तुम्ही करा त्या गोष्टी. आणि आपल्या गुरूंना ही गोष्ट खूप आवडते, कारण स्वामी जेव्हा होते तेव्हा स्वामी अविरत म्हणजे जनतेसाठीच ते काम करत होते, लोकांसाठीच ते गोष्टी करत होते. तर त्यांना सुद्धा तीच आपल्याकडून अपेक्षा असेल की आपण सुद्धा दुसऱ्यांच्या हिताचं नेहमी काहीतरी करत राहावं. तर चला आजच्या दिवसाला एवढंच, आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.